सदर याच्यामध्ये सदर तरुणी आरती यादव ही 8 तारखेला 8/6/2024 रोजी रात्री 12:15 सुमारास त्याच्या अगोदर पोलीस स्टेशनला आली होती. आल्यानंतर तिची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवून घेण्यात आली होती. 23:44 दखलपात्र म्हणजे अदखलपात्र एनसी दाखल केली होती. सदर याच्यामध्ये रोहित यादव हा ओळखीचा शेजारी राहणारा ओळखीचा तरुण, त्यांनी त्याचा मोबाईल 8 दिवसापूर्वी मोबाईल तोडला होता. इतकी तक्रार त्याची होती, ती दाखल करून घेतली आणि सदर तरुणीला आणि तरुणाला समोरच्या दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारी सकाळी 10 वाजता पोलिसांना बोलून घेतले व त्या मुलीला सुद्धा बोलून घेतले. तिच्याबरोबर तिची लहान बहीण सुद्धा आली होती. आमचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद बोरसे साहेब व प्रतिबंधक टीम यांच्या समोर त्या मुलाला जो रोहित आहे, आरोपी जो रोहित आहे, त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली. तसेच मुलीने त्याला पोलिसी खाका सुद्धा दाखवला गेला होता. प्रतिबंधकाची नोटीस दिली त्यांनी, मुलीने त्याच्या सांगितलं आमचं भेटलं, माझा मोबाईल दिलेला आहे. तरीही या पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली योग्य वेळी व त्वरित कारवाई केली होती व त्याला पोलिसांनी समज सुद्धा दिली होती, लेखी समज. सर, तिनं हेही आरोप केलेला आहे की ज्या पद्धतीनं त्याला तंबी द्यायला पाहिजे होती, आपण बोलताय तिला तंबी दिलेली आहे, परंतु ती बहीण बोलते की आम्हाला या ठिकाणी ताटकळत ठेवलेलं होतं, आम्हाला त्याप्रमाणे ज्या पद्धतीनं त्याला जर तंबी द्यायची होती तशी दिलेली नाहीये, दोन तीन काट्या मारल्या, पैशाची मागणी, हे सर्व आरोप खोटे आहेत. आम्ही स्वतः आमचे अधिकारी व त्या ठिकाणी जे अंमलदार होते त्यांनी त्यांना बोलून घेऊन दुपारी म्हणजे 12 वाजेपासून त्यांना थांबून त्या जो मयत युवक म्हणजे आरोपी आहे जो रोहित, त्याला कायद्याच्या याने जे कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई पूर्ण केलेली आहे. आणि पोलिसांना जे करायला पाहिजे ते सुद्धा केलं होतं. परंतु तरुणीमध्ये तरुणी आणि त्यांच्यातला मोबाईलचा जो वाद होता, त्यांनी सांगितलं मी मोबाईल भरून देतो आणि तरुणींनी स्वतः माघार घेतली. तरीही पोलीस आचोळे पोलिसांनी त्या तरुणावर प्रतिबंधक कारवाई केली होती, त्यांना समज दिली होती. सर, जेव्हा पोलीस स्टेशनला आले होते तर त्यावेळेस त्यांचं जे प्रेम प्रकरण आहे या संदर्भात काही आपल्याला माहिती देण्यात आली? कोणती माहिती देण्यात आलेली नाही. त्यांनी फक्त सांगितलं 8 दिवसापूर्वी माझा मोबाईल रोहित यांनी फोडलेला होता, इतकीच माहिती देण्यात आली होती. सर, या संदर्भामध्ये प्रेम प्रकरणामधून तिला छेडछाड करतो किंवा तिला मारहाण करतो, कारण त्याच्या बहिणीचं म्हणणं आहे की तिला अगोदरही मारत होता, हे आम्ही वारंवार पोलिसांना सांगितलं. तर आपल्याकडे म्हणजे गर्दीचं हेही म्हणणं आहे की आमचं पोलिसांनी योग्य पद्धतीने ऐकून घेतलं नाही, नॉर्मल यांची नाही, हे अतिशय चुकीचं आहे. ते आल्यानंतर योग्य ते आम्ही कारवाई केलेली आहे, जे प्रकरण आम्हाला कायद्यात घ्यायला लागतं त्याप्रमाणे केलेलं आहे. प्रेम प्रकरणाचा नाही, त्यांनी ते उल्लेख केलेला नव्हता.